आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिर्डीत लोकप्रतिनिधींच्या प्रभागातच साचले सांडपाणी, परिसरात दुर्गंधी, नागरिकात नाराजी. माजी सरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या प्रभागात गटारीचं मैला मिश्रित पाणी साचून राहिलं आहे. संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. यामुळे शिर्डी येथील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. ग्रामपंचायत व ग्रामपंचायत सदस्यांचं या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहेत. शिर्डी येथील पूर्व गावटान परिसरात अनेक दिवसांपासून भूमिगत गटार नसल्यानं मैला मिश्रित पाणी रस्त्यावर येऊन त्याची डबके साचले आहेत. या घाण पाण्यामुळे ढासांची उत्पत्ती होऊन साथीचे आजार पसरण्याची, तसेच गटारी जवळून गेलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्ये हे मैला मिश्रित पाणी मिसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सांडपाण्याच्या दुर्गंधीनं परिसरातील नागरिक त्रस्त झाले असताना आरोग्याच्या दृष्टिकोनाने ग्रामपंचायत सदस्य देखील मूक गिळून सदस्य गप्प का आहेत व जा कधी येणार असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत. महानकर न्यूज साठी शिर्डीहून संदीप इंगळे. दवाखान्याला कमीत कमी आता 20-22 हजार रुपये घातलो लहान मुलांनी. मी रस्त्यात संडासचं पाणी बंद करा म्हणून सांगितलं तरी मी करणार. ते सरपंच 16 सांगतात, हे 16 सांगतात, असं सांगतात. सरपंच कोण ऐकत नाही. मग आता काय करायचं, आजारी पडावं लागलं त्याच्यानं. गटारीच नाहीत म्हणून गटारीच नाही साधून भरून टाकू देते.